स्वागत आहे तुमचे पल्लवीज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत वालाच्या शेंगांची भाजी. यासाठी आपल्याला साहित्य हवं आहे: बारीक चिरलेला कांदा, आलं लसणाची पेस्ट, जिरं, मोहरी, लाल तिखट, धना पावडर, काळा मसाला, हळद, हिंग, मीठ, तेल. एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यावे. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये जिरं आणि मोहरी, छान अशी खरपूस भाजून घ्यावी तेलात. त्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, मंडळी ही भाजी आपल्याला फक्त वाफेवर शिजवायची आहे. तिची स्पेशालिटीच ही आहे की आपण ती वाफेवर बनवून घेणार आहोत. लसूण थोडा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता त्यामध्ये आपण हिंग ॲड करूया थोडंसं चवीपुरतं. मी हलवून घेऊयात. आता कांदा टाकूया. कांद्यावरतीच आपण मीठ घालूया थोडं. मिठाने कांदा सॉफ्ट होतो आणि लवकर परतलाही जातो. एक 5 ते 7 मिनटं आपण याच्यावरती झाकण ठेवून वाफवून घेऊया. पाच ते सात मिनटं झालेली आहेत. आता आपण कांदा पाहून घेऊया एकदा. तसं गोल्डन ब्राऊन झालेला दिसेल तुम्हाला. छान असा खरपूस भाजून घ्यावा कांदा. त्यामध्ये आपण हळद, धना पावडर, लाल तिखट पावडर आणि गरम मसाला टाकणार आहोत. आणि हे सर्व व्यवस्थित परतून घेणार आहोत. पुन्हा 2 मिनटं आपण झाकण ठेवूया त्याच्यावर एक वाफ होईपर्यंत. दोन मिनटं झालेली आहेत. आता आपण यात वालाच्या शेंगा टाकणार आहोत जे आपण धुवून घेतलेले आहेत. शेंगांचा कलर अगदी हिरवा हिरवा गार आहे.
श्रावण महिन्यामध्ये हीच मजा असते खरं तर भाज्या खाण्याची. भाज्या अशा हिरव्यागार असतात मस्त. असं छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आपली वाफेवरच्या हिरव्या वालाच्या शेंगांची भाजी तयार आहे. त्यावरती थोडासा कोथिंबीर टाकावा आणि ही भाजी आपण गरम पोळीसोबत, फुलक्यासोबत किंवा ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो.